तुम्हाला काही चांगलं सांगायचं आहे, तुम्हाला काही वेगळं सांगायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न आहेत ते ऐकण्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि रामभूत साहेब दरवर्षी इथे येतात त्याचं कारण पण तेच आहे की तुमच्याकडनं ऐकायचं आहे की आणि आपल्याला काय करायला पाहिजे. मला या कार्यक्रमाच्या आधी मी आणि रामभूज ह्या रस्त्याने पुढे गेलो आणि काही गुरं राखणारी जी काही लोकं होती त्यांच्याबरोबर आम्ही पाठीमागे चाललो होतो. त्यावेळेस त्यांच्याबरोबर दोन मुलं होती, ती समोर बसली आम्ही आणि ही मुलगी सायली. आम्ही पहिलीत आहे आणि सायली अंगणवाडीत आहे आणि त्याला आम्ही प्रश्न विचारले की काय तुझे वडील कुठे आहे, तुझे वडील उद्या येणार आहेत गणपतीसाठी. मी त्याला विचारलं काय तू पण वडिलांसाठी मुंबईत जाणार, तुम्ही मुंबईत जाणार का. हा म्हणजे सध्या तरी काय आहे की मुंबईमध्ये बरीच लोक दिसतात, हॉटेल आहेत आणि चांगलं चांगलं खायला मिळतं. म्हणून मग तुम्हाला तुम्ही पण असं मुंबईत जाणार म्हणजे तुम्ही या तुमच्या गावामध्ये कास गावामध्ये तुम्ही थांबणार नाही का. तर म्हणजे अशी जर सुधारणा मुंबईतली सुधारणा कासमध्ये झाली, अशीच जर आम्हाला हॉटेल दिसायला लागली, अशीच आम्हाला चांगली लोक बघायला मिळाली, तर आम्ही कशाला मुंबईला जाऊ. म्हणजे ह्या छोट्या मुलाला सुद्धा आता वाटायला लागलंय की जर ह्या गावामध्ये अशा प्रकारच्या सुधारणा झाल्या तर आम्ही हे गाव सोडून जाणार नाही. दुसरे उदाहरण देतो, मागच्या वर्षी आम्ही कासला असं भेट द्यायला आलो, केंद्र साहेबांचा काही पत्ताच नव्हता. बऱ्याच 5-10 मिनिटांनी कळालं की किर्दत आतमध्ये गेले, म्हणजे जिथे आपल्या तुमची छानपैकी फुलं होती तिथे गेलेले आहेत आणि तिथल्या काही लोकांना ते हाकलत आहेत. कारण त्या फुलांच्या तिथे जाऊन नासाडी करण्यापेक्षा त्यांनी बाहेर यावं यांच्यासाठी ते आतमध्ये गेले होते आणि त्यांना हाकलत होते. याचा अर्थ असा आहे की पाहुण्यांचं स्वागत करण्यापेक्षा जे फुलाची नासाडी करतात त्यांना पहिल्यांदा हाकलणं हे त्यांची प्रायोरिटी होती. त्याच्यावर आपल्याला दिसून येतं की गावाच्या अध्यक्षांचा सरपंचांचा अवेअरनेस किती मोठा झालेला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील तुम्हाला कदाचित माहीत असते, त्या नाना पाटलांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये प्रति सरकार त्यांना प्रति सरकार म्हणायचं, प्रति सरकार त्यांनी सुरू केलं होतं. प्रति सरकारचा अर्थ थोडासा बंडखोर होता की आम्ही ब्रिटिश सरकारला मानायचं नाही आणि आम्ही आमचं वेगळंच सरकार स्थापन करणार. साधारण 2-3 वर्ष त्यांचं प्रति सरकार सातारा जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये चांगल्यापैकी चाललं होतं की आम्ही ब्रिटिश सरकारला काही कर देणार नाही, आम्ही जे काही घेऊ कर घेऊ ते आम्ही स्वतः वापरू आणि आम्ही स्वतः ते राज्य चालू आहे. मला वाटतं बंडखोर वृत्ती त्यातली जर सोडून टाकली तर मला वाटतं कास गावांनी आणि कास बरोबरच्या इतर ज्या 4-3 गावांनी प्रति सरकार सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये बंडखोरपणा नाही आहे. पण कल्पना एकच आहे की आम्ही आमची कमिटी करायची, आमची फी घ्यायची, आम्ही ती फी कशी वापरायची हे आम्ही ठरवणार आणि सगळ्यांनी सर्वानुमते काय काय काम करायचं ते आम्ही ठरवणार. काय होते प्रति सरकारची जी ही विधायक कल्पना आहे ती कास्टने राबवून दाखवलेली आहे आणि बाकीच्या 39 वारसा हक्क असणाऱ्या गावामध्ये किंवा ठिकाणामध्ये तशीच प्रति सरकारची योजना करण्याचं एक मॉडेल तयार केलेलं आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्र सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला जे काही अवॉर्ड दिलं ते या प्रति सरकारसाठी दिलेलं आहे. तुमची जी उन्नसहमती आहे ते दुसरं तिसरं काही नसून प्रति सरकार आहे. आणि मला वाटतं भारताची उन्नती अशीच होणार आहे किंवा प्रत्येक गावामध्ये एक वेगळं सरकार येईल. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुंबईच्या सरकारला झुगारून द्यायचं किंवा दिल्लीच्या सरकारला झुगारून द्यायचं, त्यांना तर मानायचंच, त्यांच्या योजना तर आपण अंमलबजावणी करायचीच. पण त्याशिवाय आपल्या स्वतःमध्ये आपल्या कम्युनिटीमध्ये आपल्या गावामध्ये आपणच आपली सुधारणा कशी तयार करायची त्याचे उत्तम उदाहरण इथे आम्हाला दिसत आहे. सगळंच काही चांगलं कास्टमध्ये चाललेलं नाहीये आणि तुम्हालाही माहीत आहे, प्रश्न आहे आणि त्यासाठीच आपण आज इथे जमलेलो आहोत. ते प्रश्न आम्हाला समजावून घ्यायचे आहेत. युनेस्को बरोबर काम करून आम्हाला त्याच्याबद्दल काय मदत करता येईल हे सांगायचं आहे. आणि मुख्य म्हणजे कास हे 39 जागतिक वारसा हक्क वेस्टर्न घाटामध्ये पश्चिम घाटामध्ये आहे. कास हे त्याचा प्रवेशद्वार आहे.
कास्टची सुरुवातीचं जे प्रवेशद्वार आहे गेट मध्ये तिथे आपण पश्चिम घाटाचा प्रवेशद्वार म्हणून आपण सुरुवात करायला पाहिजे. आणि त्याशिवाय बऱ्याच योजना आहेत, त्या आता आपण डिस्कस करूया. तुमच्या मनामध्ये काय आहे ते बघूया. मोहिते सरांनी फार मुद्दा चांगला मांडला की त्यांना काहीतरी एक्सपोजर पाहिजे, बाकीच्या ठिकाणी काय चाललंय ते दिसलं पाहिजे. आणि मग ते पॉलिसी सेंटर निश्चितच त्यांना मदत करेल की ते बाकीच्या ठिकाणी कुठल्या गोष्टी चांगल्या चाललेल्या आहेत, फॉरेस्ट ऑफिसर्स कसे काम करतात, नंतर गावातले लोक कसे काम करतात हे सगळं त्यांना पाहायला मिळेल. आणि मग तुमची जी डेव्हलपमेंट आहे, तुमचा विकास आहे, तो कॉन्झर्वेशन संवर्धनासहित कसा होऊ शकेल हे तुम्हाला कळू. आणि मला वाटते आजच्या दिवसभराचे आपला जे काही संवाद होणार आहे त्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे तुमच्याकडून ऐकून घ्यायला. आणि मी त्याबरोबर इथेच माझं भाषण सांगतो.